सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रेल्वे लाईन्स परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शहर अध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंद विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाथा जनमंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. या प्रसंगी शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर शहरवासियांना शुभेच्छा दिल्या. आज सगळेजण आपण स्वतंत्र देशाच्या स्वतंत्र राज्य आपण राज्यात आपण वावरतो अशा पद्धतीनं आपण या देशामध्ये प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशामध्ये आपण दरवर्षी साजरा करतो, आनंद उत्सव करतो. कारण आपला राज्य आपल्या जनतेचं राज्य आपण स्वाभिमानानं आपण निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला या भारत देशातील जनतेला अतिशय आनंद झालेला आहे आणि त्या आनंदोत्सव म्हणून आज आपण आज 72वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, स्थायी समितीचे माजी सभापती पद्माकर काळे, माजी परिवहन सभापती राजन जाधव, चंद्रकांत पवार, राम साठे, बस्सू कोळी, लता फुटाणे, लता ढेरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.